तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्यागवाळ्याचे काम नव्हे. वारी काय आहे हे वारकऱ्यालाच माहीत आहे. आता हे एसीमध्ये बसणाऱ्या लोकांना वारीचं काय महत्त्व कळणार आहे? कोणाला काही साप चावला नाही, कोणाला कुठं कुत्रं चावला नाही. म्हणजे एवढी सुखसमाधानानं वारी ही जगातलं एक पहिलं आश्चर्य असं मला म्हणतं की पुन्हा राजकारणामध्ये पडू नये अशी भावना तावडे साहेबांनीसुद्धा व्यक्त करून दाखवली होती माझ्याशी. एकदा उद्धवजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ह्या राज्याचे व्हावे अशी आमची सगळ्यांची धारणा पांडुरंगाला. संदीपान भुमरे असतील, कालच मला फलटणलाच भुमरे साहेबाचा फोन आला होता. सर्वे आम्ही म्हणतो हे सर्वे काय, सगळे मॅनेज सर्वे असतील. दरवर्षी कुठलाही लवाजमा नाही, काही नाही, अगदी साध्या वारकऱ्याप्रमाणे या आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये चालणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे परभणी लोकसभेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब माझ्यासोबत आहेत. ते वारीमध्ये आलेत, खरं म्हणजे आम्ही त्यांना शोधलंही नाही, ते एका झाडाखाली विसाव्याला बसले होते. त्यांच्याशी मी संवाद साधणार आहे. लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण, कसं झाला आतापर्यंतचा प्रवास? आत्तापर्यंतचा त्रास म्हणजे प्रवास म्हणजे एकदम सुखदायी आणि चांगल्या स्वरूपाचा झाला आहे. निश्चित काही अंशी वारकऱ्यांना त्रास झाला, तो नैसर्गिक होता, जे की यावर्षी अतिवृष्टी किंवा पावसाळा समजा लांबल्यामुळं लोकांना उन्हाचा खूप त्रास झाला. आणि नवीन रस्त्याची कामं चालू असल्यामुळं जे रस्त्याच्या बाजूला जी जुनी झाडं होती सावलीसाठी निवाऱ्यासाठी, ती झाडंच अस्तित्वात नसल्यामुळं वारकऱ्यांना त्या उन्हाला खूप समोर जावं लागलं. पण एक खंत एका गोष्टीची वाटते की सरकारनं ह्या ठिकाणी जर थोडी निवाऱ्याची व्यवस्था केली असती, कुठं पाण्याची व्यवस्था केली असती बसायला, तर मला वाटते खूप काही आणखीन त्यांना पुण्याचं काम झालं असतं. परंतु सरकारनं ते काही करायचं अवधारे दाखवलं नाही. त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की बा तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्यागवाळ्याचे काम नव्हे. वारी काय आहे हे वारकऱ्यालाच माहीत आहे. आता हे एसीमध्ये बसणाऱ्या लोकांना वारीचं काय महत्त्व कळणार आहे? उगं एक दिवस आलं फोटो सेशन केलं किंवा आम्ही नुभ भेटीला आलो होतो म्हणण्यानं काही वारकरी नाही होऊ शकत. वारी एकदा अनुभव येऊन समज आयुष्यामध्ये माणसानं. जाधव साहेब, तुम्ही आळंदीतकांना एक सांगायचं आहे, हे जाधव साहेब खासदार आहेत, मात्र ते आळंदी ते पंढरपूर साध्या वारकऱ्यासारखे चालत जातात, न कुठल्या गाडीचा सहारा घेत. तुमचे जुने सहकारी मुख्यमंत्री आहेत, त्यांना काही सूचना कराल का? नाही, आता सूचना, आता वारी संपत आली आहे. आता आज माळशिरसला आहेत, उद्या वेळापूर आणि परवा भंडी शेगाव आणि वाकरीन पंढरपूर. आता प्रवास संपत आला आहे, परंतु आता त्यांनी त्या गोष्टीच्या बाबतीमधल्या थोडं माहिती घेऊन ह्या गोष्टी करायला हव्या होत्या. वारकऱ्याला खूप म्हणजे काय खूप त्रास झाला ह्या वर्षी उन्हाचा. म्हणजे इतिहासामध्ये अशी वारी, मी आता जवळजवळ 27 वर्षापासून वारी करतो, 1997 पासून. एवढा उन्हाळा आम्ही कधीच बघितला, पायी चालत एवढा उन्हाळा कधीच बघितला नाही. पहिली वेळच एवढा उन्हामध्ये प्रवास करावा लागला. आणि पेरणीचे दिवस बरेचसे पाऊस न पडल्यामुळं शेतकरी हवाल दिले आहेत, त्यामुळे बरेचशी संख्या वारीच्या संख्येमध्ये घटलेली आहे. मोठ्या प्रमाणात वारकरी ह्या ठिकाणी वारीमध्ये कमी आलेले आहेत, एवढं आपल्याला ह्या ठिकाणी या निमित्तानं म्हणता येईल. काय वारीचा अनुभव सांगाल तुम्ही? गेल्या 27 वर्षापासून वारीमध्ये आहात, काय अशा आठवणी आहेत? कधीपासून वारी सुरुवात केली होती? मी 1997 ज्यावेळेस 1996 माऊलीचा जन्मशताब्दी सोहळा झाला होता आणि त्यावर्षी मला यायचं होतं, परंतु काही कारणामुळे येऊ शकलो नव्हतो. पण 97 पासून मी कंटिन्यू आजपर्यंत वारी न चुकवता येतो आहे. आठवणी काय आहेत वारीच्या तुमच्या? वारीच्या आठवणी अशा काही खूप काही आठवणी आहेत की बाबा ह्या वारीच्या वाटेला जाणं याच्यामध्ये एक वेगळा वारकऱ्यासोबतचा एक आनंद वेगळा आहे. काही शेवटी बघा, म्हासे क्या तू लाया से क्या ले जायगा, मुठ्ठी बांधकर आया जग मे हात पसारे जायगा. माणसानं आयुष्यात सोबत शेवटी काही आणलेलं नाही आहे, काही घेऊन सोबत जाणार नाही आहे. पण जेवढे काही चांगले कर्म करताल, चांगलं कार्य करताल, नामस्मरण करताल, हे शेवटी तुमच्यासोबत येणार आहे. बाकी तो सिकंदर बादशाह ज्यावेळेस तो मेला, त्यावेळेस त्यानं सांगितलं की माझे दोन्ही हात लोंबते ठेवा आणि माझी थिरडी घेऊन जा. त्यावेळेस लोकांनी विचारलं की बाबा हे असं एवढा मोठा राजा ज्याने जग जिंकले आणि असं का, तर ह्या दोन हाताने पूर्ण जग जिंकले पण सोबत काही नेता आलं नाही, हा संदेश समाजातल्या लोकांना जावा अशी त्यांची धारणा होती. आणि त्या धर्तीवरच की बाबा आत्तापर्यंत जेवढे लोक गेले तेवढे काय सोबत घेऊन गेलेले नाही, परंतु जेवढं चांगलं काम, जे परमार्थिक काम, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य, एक चांगल्या माध्यमातून सेवा करून समाजाची तुम्ही जर जाताल तर निश्चित तुम्हाला पुनर्जन्म तरी निश्चित मिळेल, किंवा मोक्षप्राप्तीला जाताल, किंवा स्वर्गात जाताल. आपण ज्या ज्या स्टेप तुम्ही करताल त्या त्या स्टेपप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा प्रवेश होईल. आणि वारीच्या वाटेला बघा, प्रत्येकजण इथं कोणी कोणाला नावानं बोलवत नाही,
एवढ्या लोकसंख्येमध्ये आता जवळजवळ 3-4 लाख लोक ह्या वारीमध्ये कुठेही थांबतात, कुठेही जेवतात, कुठेही झोपतात, कोणाला अडचण नाही, कोणाला कधी चावलं नाही चू, कोणाला काही साप चावला नाही, कोणाला कुठं कुत्रं चावला नाही, म्हणजे एवढी सुखसमाधानानं वारी ही जगातलं एक पहिलं आश्चर्य असं मला मानतं की एक महिना जवळजवळ 22 दिवस ही वारी रस्त्याने 250 किलोमीटरचा प्रवास पार करून जाते आहे, म्हणजे देवसुद्धा ह्या वारीची वाट पाहतात, त्या उक्तीप्रमाणे ह्या सोहळ्याची गणना केली जाते आहे. आणि म्हणून जगातलं मी पहिलं आश्चर्य असेल की असा हा 22 दिवसाचा सोहळा न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा ह्या ठिकाणी आनंददायी सोहळा आम्ही अनुभवतो आहे. आम्हाला ह्याच्यासारखा आनंद दुसऱ्या कोणत्या गोष्टीत असं वाटत नाही. जाधव साहेब, एखाद्या गावच्या ग्रामपंचायतीचा सदस्य असो किंवा सरपंच असो, तो त्या तोऱ्यामध्ये त्या लव्या जम्यामध्ये फिरत असतो. तुम्ही लोकसभेचे खासदार आहात, रस्त्याने रखरखत्या उन्हात चालता, पावसात चालता, लोकांच्या कशा प्रतिक्रिया असतात बरं? बघा, पावसात चालतो ती माझा छंद आहे. कन्हैया लागला तुझा रे छंद मला. ही वारी म्हणजे ही माणसानं जीवनामध्ये एकदा तरी अनुभवावी प्रत्येकानं, त्यांना त्याचं महत्त्व कळलं. म्हणून मला त्याचं महत्त्व समजलं म्हणून मी दरवर्षी न चुकता येतो आहे. आता ठीक आहे, सरपंच असो, सदस्य ग्रामपंचायतचा सदस्य असो, नगरपालिकेचा सदस्य असो, पंचायत समितीचा असो, काय आमदार असो, काय झेड पी मेंबर असो, खासदार, शेवटी आपण किती कुठं वेळ द्यायचा आहे आणि तिथे कसा काढायचा आहे. आता आम्ही वर्षभर लोकांमध्ये असतोच, पण वारीच्या निमित्तानं आम्हाला हे 15-20 दिवस मिळतात की इथं पण वारकऱ्यासोबत शेअर करायला मिळते. कोणत्या एखाद्या दिंडीत जायचं आहे, एखाद्या दिंडी आभग म्हणायचं, एखाद्या दिंडीमध्ये गवळण म्हणायची, कुठं हरिपाठ म्हणायचं आहे, म्हणजे आम्ही सगळ्या दिंड्यामध्ये सहभागी होतो. मग कधी पुढे चालतो, कधी मागे चालतो, कधी सोबत चालतो, पण सगळ्यासोबत आम्ही या ठिकाणी नाम गजराचा नाम करत करत गजरनामाचा करत करतच पुढे जात असतो. आणि ह्या ठिकाणी कोणी कोणाला नावानंसुद्धा बोलत नाही, हे वैशिष्ट्य ह्या सोहळ्याचं. प्रत्येकजण माऊली माऊली ह्या रूपानं बोलवतो प्रत्येकाला, मग महिला असो, लहान बालक असो की वयात वयस्कर माणूस असो. माऊली पुढे व्हा, मागं व्हा, बाजूला व्हा, ही मनामध्ये मनामध्ये इतकी आपुलकी असते आपल्या एक दुसऱ्याबद्दल, हे असं कुठेही बघायला मिळत नाही. हेच बघायला आम्हाला राजकारणात भेटत नाही आहे. महाराष्ट्रात जी आता सध्याची भाषा आहे ही पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. मात्र शिवसेनेचे नेते असतील, भाजपचे नेते असतील, सर्वच पक्षाचे नेते एकमेकावर तुटून पडतायत आणि असे खालच्या पातळीची भाषा वापरतायत. राजकारणामध्ये तुम्ही म्हणलात तसं भरपूर कटुता आलेली आहे. एवढी कटुता नसायला पाहिजे, कारण मी आणि विनोद तावडेजी आणि आमचे भीमराव तापकीर आम्ही तिघंजण जेजुरी ते वाल्याचा प्रवास करत होतो. आणि त्या प्रवासाच्या वेळेस तावडेसाहेब स्वतः म्हणले, अरे खासदार साहेब, आपण सभागृहामध्ये पाणी प्रश्नावरून त्या सिंचनाच्या विषयावरून आजीदादाला खूप टार्गेट केलं, पण दुपारी कधी इंटरव्हल झाली तर आपण त्यांच्या कॅबिनला जाऊन त्यांच्या डब्यामध्ये जेवण करायचो. आज पक्षापक्षात इंटरनलसुद्धा एवढी एक वाक्यता राहिलेली नाही, एवढे विसंगती निर्माण झाली आहे. हे राजकारण असं ह्याच्यापूर्वी कधी नव्हतं आणि आता असं वाटतं की पुन्हा राजकारणामध्ये पडू नये अशी भावना तावडेसाहेबांनीसुद्धा व्यक्त करून दाखवली होती माझ्याशी ह्याच वावलीच्या वाटेवर. पण असं वाटतं की एवढी कटुता नसायला पाहिजे. शेवटी डावे उजवी विचारसरणी किंवा एक सत्यात आहेत एक विरोधात आहे, वैचारिक लढाई ही मी समजू शकतो, पण सत्तेसाठी सर्व काही हे जे काही भारतीय जनता पार्टीनं जे अवलंबलं आहे सध्याचं, ते हे समाजालाच नाही तर अख्ख्या देशाला घातक आहे असं मला या ठिकाणी या निमित्तानं वाटतं. आता गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेते असतील, भाजपमधील नेते असतील, भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे बॅनर झळकतात. आता महाविकास आघाडीमध्ये बघा, परवाच मिटकरी साहेब म्हणालेत की आता अजितदादा पुढची महापूजा करतील, परत आज नाना पटोलेजी यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून अकलूजमध्ये बॅनर लागलेत. काही जण म्हणतात आदित्य ठाकरे हे पुढचे मुख्यमंत्री असतील. सगळ्यांचे साकडे आहेत, तुमचं पांडुरंगाला साकडं काय असेल? माझं पांडुरंगाला साकडं एवढेच असेल की शेवटी जनता जनार्दन हे ठरवणार आहे कोण मुख्यमंत्री असावा, मग आघाडीचा असावा का युतीचा असावा. त्यामुळे आपण उगाच तर्कवितर्क लावण्यात काही अर्थ नाही. तुमचं साकडं पांडुरंगाकडे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावे यासाठी असेल की उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे? आता आमचं साकडं पांडुरंगाला एवढंच असेल की बाबा ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना त्या खुर्चीवरून पाय उतार व्हावं लागलं ते सगळं बघितलं तर कोणालाही निश्चितच वेदना होतील. ज्या बाळासाहेबांनी एवढी मोठी संघटना स्थापन करून सर्वांना लहानाचं मोठं केलं, जे आमच्या बघण्यात नाही ते आमच्या खाण्यात आलं, ते आम्हाला पचवता नाही आलं काही लोकांना.
आणि ज्या पद्धतीने त्यांच्यावर वार झाले, आत्ताही काय वार होत आहेत रोजही, त्या दृष्टीने जर बघितलं तर मला वाटतं की एकदा उद्धवजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री ह्या राज्याचे व्हावे अशी आमची सगळ्यांची धारणा पांडुरंगाला असेल. जाधवसाहेब, 40 लोक गेले, त्यानंतर खासदार मंडळी गेले, तुम्ही ठाकरे साहेबांसोबत एकनिष्ठ आहात, पण आत्ताच मनीषा काणी परत त्यांनी आरोप केला, सुषमा अंधारेंनी आरोप केला, खरंच काहीतरी पक्षाने पुनर्विचार केला पाहिजे का, काहीतरी आपलं चुकते असं? बघा, आता सुषमा अंधारेंवर आरोप मनीषा काहींनी केला आहे, आता सुषमा अंधारेंनी स्वतःला प्रूव्ह केलं आहे. त्यांनी पक्षात प्रवेश घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर तुटून पडल्या, त्यांनी ज्या पद्धतीने सगळी मांडणी केली, उद्धव साहेबांच्या पाठीशी च्या खबरीने खंबीरपणे उभं टाकली, तेवढं तात्पर्य मनीषा काहींनी दाखवता आलं नाही. 6 वर्षाची विधान परिषदेची आमदारकी निश्चित भोगली, पण त्या आमदारकीच्या काळामध्ये स्वतःचा परफॉर्मन्स एवढा दाखवायला पाहिजे तेवढा दाखवता आला नाही. आता सुषमा अंधारेवर आरोप करण्यासारखं काही आहे असं मला तरी वाटत नाही, पण उद्याची आता ही आपली स्पर्धक होऊ शकते आणि आता माझी मुदत संपत आली आहे, आता पुन्हा मला हे काही देतील मला हे वाटत गॅरंटी नाही. तिकडे गेले तर कमीत कमी मला काहीतरी मिळेल ह्या आशेने गेलेल्या लोकांनी उगाच आबाळाकडे बघून थुंकू नये असं मला वाटतं. जाधव साहेब, मला एक विचारायचं, ज्या शिवसेनेतल्या नेतेमंडळीसोबत तुम्ही 40-40 वर्ष काम केलं, त्या नेतेमंडळीचे आता शिंदे गटात जे गेले, त्यांचे काही फोन वगैरे येतात का तुम्हाला? फोन येतात, ठेवशे बघा, शेवटी काही असं बोलतात का बाबा चुकी मित्रत्व आहे, आम्ही वर्षानुवर्ष सोबत काम केले. आता शिंदे साहेबांनी मी 2004 सोबत आमदार झालो, आमचे संजय राठोड असतील, दादा भुसे असतील, गुलाबराव 99 होते, 2004 नव्हते पण 9 पुन्हा आले, तर ते असतील माझ्याकडे, पालकमंत्रीसुद्धा होते ते, संदीपान भुमरे असतील. कालच मला फलटणलाच भुमरे साहेबाचा फोन आला होता, विमानतळावर आलो, मी म्हणलं अरे मी त्या निसर्गाला आहे पाठीमागं, ते म्हणले या मामा भेटायची इच्छा करताय व्यक्त करताय, मी म्हणलं ठीक आहे मी आल्यावर भेटतो तुम्हाला. कुठेतरी त्यांच्या बोलण्यात अपराधीपणाची भावना वगैरे होते, पण आता ते काम कारण काय दाखवतात की बाबा आमचे कामं होत नव्हती, हे होत नव्हती. आता मग शेवटी सगळ्या देशानं बघितलंय की नेमकी उलाढाल काय झाली, कशामुळे हे गेले, कोणी ईडीच्या भीतीने गेले, कोणी सीबीआयच्या भीतीने गेले, कोणी खोक्याच्या लालचीने गेले, कोणी मंत्रिपदाच्या लालचीने गेले, काही ना काहीतरी निमित्त साधून सगळ्यांनी आपली आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्ही जरा मागं वळून जर बघितलं तर आम्ही काल काय होतो ह्याचं जरी आम्ही जरा भान ठेवलं असतं तर मला वाटतं की चुकीची पावलं टाकले गेली नसती, पण आम्ही सत्तेच्या एवढ्या आहारी गेलोत की आम्हाला सारखं पुढेच बघून पळा वाटायला लागलं आहे, आम्ही मागं बघून पळायला तयारच नाही. की माझ्यासोबतचे आमच्यासोबतचे अनेक छोटे मोठे कार्यकर्ते ज्यांच्यामुळे आम्ही घडलोत त्या लोकांना काहीच मिळालं नाही रे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीन तुला मिळाले, ह्याचं तुला फक्त भान नाही, एवढीच मला या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं. हे सर्वे आले, तुमचे जुने सहकारी एकनाथ शिंदे इतकं चांगलं काम करतायत की ते आता त्यांना नंबर 1 पसंती मिळाली, देवेंद्र फडणवीसची टक्का घसरला आहे त्यांचा लोकप्रियतेचा, जाहिरात आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या. आता बघा, ते टक्का घसरला आहे का कोणाचा वाढला आहे हे आता ती जनता मतदानाच्या भूमिकेतून ज्यावेळेला समोर येईल ना. या सर्वे कडे कसं पाहता? सर्वे आम्ही म्हणतो हे सर्वे काय, सगळे मॅनेज सर्वे असतात, ह्या सर्वेला मी महत्त्व देत नाही. आम्ही सर्वे मतदानाच्या रूपानं ज्या दिवशी सर्वे होईल ना ती खरा सर्वे मानू. परभणी लोकसभेमध्ये शिंदेगटाचा मनावर इतका प्रभाव नाही आहे, मात्र तिथं भाजपनं तयारी सुरू केलेली आहे, तुम्हाला ते टक्कर देणार आहेत? कोणीतरी एक लढणार आहे ना, शिंदेगट तरी लढल, भाजप तरी लढल, आमची तयारी आहे ना दोघांशी लढायची, कोणी येईल त्याला समोर लढणार तर लागणार. शेवटी ही लढाई वैचारिक आहे, मतदार राजा हे मतदान करणार आहे, मग कोणाला निवडून द्यायचं ते मतदार ठरवणार आहे, त्याच्यामुळे कोण लढणार त्याचं गणित ठेवायचंच नाही, आपण आपल्याला लढायचं, आपण आपली तयारी करायची. आता आषाढी एकादशीला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून महापूजेला येतील, पुढच्या एकादशीला कुणाला शुभेच्छा देणार तुम्ही पांडुरंगाच्या पूजा करण्यासाठी? पुढच्या एकादशीला मी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला शुभेच्छा देणार, उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्याला माझ्या मनापासून अंतकरणातून शुभेच्छा असतील. धन्यवाद, तुम्ही लेट्सअप मराठीशी बोललात. आपण पाहिलं हे बंडू जाधव आहेत, परभणी लोकसभेचे खासदार, ज्यांनी हे आळंदी ते पंढरपूरपर्यंत ते पायी प्रवास करतात. त्यांनी पायी प्रवास करत असल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे वारकऱ्यांना काय त्रास होतो, काय लागतं, काय लागत नाही, त्याबरोबर राजकीय प्रश्नावर देखील त्यांनी सडेतोड या पंढरीच्या वाटेवर उत्तरं दिलेली आहेत. या ठिकाणी आपण थांबतोय. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, सदाशिवनगर.